दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी इथं आज आलेली आहे तर तुम्ही बघू शकता आज ही अपडेट आलेली आहे ही अपडेट कालची आहे पण जे आहे टायमिंग मिळाला नाही त्यामुळे ही अपडेट तुम्हाला मी आज सांगत आहे बघा की दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षांची शुल्क पालिका भरणार तर ही कोणत्या विद्यार्थ्यांसाठी अपडेट आहे कोणत्या विद्यार्थ्यांची इथं परीक्षा फी भरल्या जाणार आहे तर या व्हिडिओमध्ये आपण मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा की इथं जे आहे पुणे म्हणजेच की पुणे महापालिका तुम्ही बघू शकता पुणे महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या शाळांतील इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडे भरण्यास स्थायी समिती दिली म्हणजेच की इथं जे तुमची परीक्षा फी आहे ती भरली जाणार आहे जर तुम्ही पुण्यामधून असाल तर हे तुम्हाला बघणे इम्पॉर्टंट आहे तर बघा की महापालिके महापालिकेच्या शिक्षण विभागातील चौवेचाळीस माध्यमिक शाळांमधून तीनशे ब्याण्णव विद्यार्थी यावर्षी दहावीला परीक्षेला बसणार आहेत त्यांचे प्र प्रति विद्यार्थी चारशे पंच्याण्णव रुपये प्रत्येक विद्यार्थ्याला इथं फी पडते तसेच तंत्रशाळेतील दोनशे विद्यार्थ्यांचे प्रति पाचशे पंचवीस रुपये शुल्क आणि जे आहे सॉरी तो चारशे पंधरा रुपये फी आहे नंतर जय महापालिका शिक्षण विभागातील पाच कनिष्ठ महाविद्यालयातील चारशे एकोणपन्नास विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसणार वाणिज्य शाखा चारशे तीस रुपये विज्ञान शाखेतील चारशे नव्वद रुपये शुल्क भरण्यास मान्यता प्राप्त झालेली आहे तरी इथे एवढ्या विद्यार्थ्यांची इथं जी, जी आहे फी भरण्यात येणार आहे पुण्यातील महापालिकेच्या विद्यार्थ्यांची विद्यार्थी मित्रांनो ही तुमच्यासाठी आनंदाची बातमी होती तुमच्या फ्रेंड्सपर्यंत नक्की शेअर कराल जर तुम्ही पुणे महापालिकेमधून असाल आणि विद्यार्थी मित्रों चॅनला सब्सक्राइब करून नक्की ठेवा थँक्यू